या साइडला बघते ना आम्हाला पर्सनल निरंजन दिले हे आणि हे मला वाटतं चांदीच आहे चांदीचच आहे पूर्ण चांदीच आहे सगळं चांदीच आहे हो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू वर्ष खूपच आवडला मला खूप छान आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल आपले नवीन सगळे व्हिडिओज इकडचे नवीन घरातले त्यामध्ये बरेच पूजेसाठी बरेच मित्रमंडळी आम्ही त्यांना निमंत्रण केले बरेच जण आले होते आणि त्यातल्या सगळ्यांनी आम्हाला छान छान असे गिफ्ट पण दिलेले तिकडे बघत पाठीमागे भरपूर सारे गिफ्ट आहेत आणि हे आम्ही ओपन नव्हते केले कारण आम्ही म्हटलं फ्री होऊ नंतर कधीतरी आपण करू कारण बरेच बरेच गिफ्ट आलं होते हे सगळं असं कपाटात आम्ही ठेवलं होतं इकडे सगळं आणि आता इकडे बघा मामी आहेत मामी हाय इकडे वर्षा प्रांजू प्रज्ञू आणि अण्णा आहेत तिकडे तर हे गिफ्ट बघा आम्ही लावून ठेवलं तिकडे तर तुम्हाला हे गिफ्ट आज आम्ही हेच गिफ्ट ओपन करून दाखवणार आहोत की काय काय गिफ्ट आहेत आणि कोण काय काय पाठवलंय तो एक मेमरी पण राहील आम्हाला हा आणि आम्हाला एक आठवण पण राहील की आपल्या घरा नवीन घराच्या निमित्ताने पूजेनिमित्त भरपूर जणांनी आपल्या शुभेच्छा दिल्यांचं एक आठवण पण राहील आणि छान वाटेल तुम्हाला पण गोष्टी शेअर करते हा ते पण आहे तुला बघायचं का नाही तुला बघायचंय का प्रज्ञू जास्त उत्सुक आहे बघायला हा प्रज्ञू आणि बघा याच्यामध्ये तुम्हाला एक मेसेज असा पण द्यायचा की आम्हाला बघा एक कोणी गिफ्ट किती मोठं पडलं छोटं पडलं असं काही मिनिंग नाही आहे एक साधं पेन जरी कोणी दिलं असेल आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे गिफ्ट हे गिफ्ट असतं ते छोटं आणि मोठं असं काही विषय नसतो तुम्ही आम्हाला हे गिफ्ट दिलं आलात हीच मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी थँक्यू सो मच ओपन करायला सुरुवात करूया शुभमचे असेल हा शुभमच्या पप्पाकडून आलेले आहे सगळ्यात पहिले शुभमचा घरचे गिफ्ट आहे आम्ही सगळ्यात पहिले तेच दिसलंय ते ओपन करतोय छान आहेत एकदम भारी छान आहेत ना आवडले चार आहेत आणि जिरो पेड आहे सगळ्यात पहिलं गिफ्ट ओपन केलंय शुभमच्या घरून आलेलं आहे त्यांनी आम्हाला हे डिनर सेट दिलं त्याच्यामध्ये बॉल आहे सर्विस बॉल आहेत आणि डिनर प्लेट्स आहेत थँक्यू सो मच खूप आवडला मला आणि सगळं ह्याच्यामध्ये सिरॅमिक चेक तुला काय पाहिजे हे पाहिजे तुला खेळायला प्रज्ञूला काय खेळायला पाहिजे बघा त्यासाठीच पहिले अण्णा अण्णा तिकडे ओपन करतोय काय कोणाचं नाव काय पाहिजे सांग सुभाष डांगे प्रहिंच हा डांगे परिवार म्हणजे आपला विशाल पण आलेला आहे तर ते बघे काय त्यामध्ये विशाल पण आलेला आपल्याला ग्रिल सँडविच आहे की काय सँडविच मेकर आहे छान आहे मस्त आहे सँडविच मेकर ग्रिल आहे तो पण ग्रिल वाला आहे मस्तच आहे हॅवल्स आहे तो पण आणखीन आणि आपल्याला त्यांनी मला वाटतं बिल पण दिलंय वॉरंटी कार्ड साठी हा बिल पण दिलंय प्रांजली प्रज्ञ त्यांच्यासाठी थँक्यू बोला सगळ्यांनी अण्णाला थँक्यू बोला अण्णाला थँक्यू बोल प्रज्ञ अण्णाला थँक्यू बोल इकडे बघ इकडे 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 बघ थँक्यू काका आम्हाला खूपच आवडलं हे गिफ्ट सँडविच मेकर ग्रिल वाला आहे विशाल कोण थँक्यू संपूर्ण फॅमिलीसाठी पुढचं गिफ्ट कोण ओपन करत आहे तू करणार आहेस तू पण करणार आहेस त्याच्यासोबत ते ताई आलेले ना त्यांनी दिलंय ते त्यांचं शॉप आहे साहिल मेटल मार्ट हे बघा गणेश मार्केट मध्ये साहिल मेटल मार्ट कार्ड आहे त्यांचं हे बघा साहिल मेटल मार्ट गणेश मार्केट मध्ये त्यांचं शॉप आहे तिथे आपण मागे पण गेलेलो काहीतरी घ्यायला घेतलेलं आपण थोडस सामान घेतलेलं आपण तिकडे तांबे वगैरे घेतले तर त्यांनी आम्हाला काय दिलं की जरा ओपन करून जाते त्यांच्या भांड्यांचे शॉप आहे त्यांनी आम्हाला समज दिला लावून जॉईन कर ना जॉईन करून दाखवा मोठी समज आहे आवडली का मी आवडली आणि मोठ्यातली पण आहे चांगली छान आहे दोन समय आहेत आमच्याकडे समय होती पण ती छोटी होती आणि ह्या दोन छान वाटत होता
त्यांना वाटली होती आता घ्यायची पण आता समर्थ गुप्पा झाले चांगले छान झाले बेसमेंटला करून ठेवू शकतो ना जागा वाटतात छान वाटत पुढचा गिफ्ट आपण ओपन करतो त्यामध्ये हा एक बॉक्स आहे त्याच्यावरती नाव नाही लिहिले कोणी कोणाचं नावच नाही दिसत त्यावरती पण आम्हाला आमच्या आपल्या व्हिडिओ मध्ये असणार ते आम्हाला समजेल काय तुम्हाला सांगू नंतर त्याच्यामध्ये समजणार काय ते ओपन करूया डिनर सेट आला सर मला वाटतं तसंच आहे डिनर सेट स्टील वाला आहे तू बोललेली छोट्या साईजचे सर मस्त खूपच छान आहे हे आम्हाला स्टील वाले प्लेट्स हवेच होते आम्ही घेणार होतो कालच बोललो ना आपण जाऊन घेऊया एक छोट्या साईजच्या छोट्याचा आमच्याकडे खूप मोठे ताट होते त्याच्यापेक्षा आमचे मोठे ताट आहेत आपण म्हटलं थोडे या साईजचे घेऊ आपण मग आपल्याला घेतलं झालंय सुभाष भोईर साहेबांच्याकडून आलाय त्यांनी आपले शाल वगैरे देऊन त्याने सत्कार केलेला 3 लाख झाले सबस्क्राईब त्या निमित्ताने आपली फॅमिली खूप गोड आहे खूप मोठी फॅमिली आहे त्याबद्दल आम्हाला खूप असा मनम वाटतो की छान फॅमिली आपली सगळ्या मस्त यार मस्त एक नंबर आहे जबरदस्त आहे आपल्या त्याच्यामध्ये शोकेस मध्ये ठेवूया तो वरती आहे ना तिथे आपण खूपच छान आहे आवडली ना मस्त वाटत थँक्यू सो मच बस थँक्यू सो मच आम्हाला खूपच आवडलं छान आहे दत्तगुरूंची मूर्ती एकदम छोटी पण आहे आणि छान तिथे राहील सचिन मडवी ना आपले बिल्डिंग सोसायटी मधले औषध बालमित्र मंडळचे कार्यकर्ते एवढे गिफ्ट ओपन करा कधी कधी होतील लाईट पेटणार पण त्यात लाईट पेटणार खूपच छान आहे पण किती होते ते भाऊ लाईट पेटणार त्यामध्ये फिरणार वाटत ट्राय करूया हा गिफ्ट आहे तो सनी कारवारे आमच्या शेजारी घराच्या बाजूला त्यांचं घर आहे तिकडे जुन्या बिल्डिंग मध्ये त्यांनी पाठवलाय ग्लास आहे छानच आहे तुला आपलं मुलं छोट्या पुढचं गिफ्ट कोणी दिलं तुला चेक करूया आपण पुढचं गिफ्ट आहे मस्कर संजय मस्कर साहेब यांच्याकडून दिलंय मस्कर फॅमिली ओपन करा ज्यूस ग्लास आणि हे जार आहे छान आहे थँक्यू सो मच श्रुती ते मेकअप ताई दिलेला गिफ्ट आहे हे कोणी दिले गिफ्ट ते मला मेकअप करायला ताई त्या श्रुती ताईने दिले त्यांनी दिलेले गिफ्ट आहे असा बस मस्त ना मस्त आहे ना थँक्यू बोल ताईला थँक्यू बोल थँक्यू ताई खूप छान आहे मस्त आवडलं मस्त आता हे आहे ते कुठे आपण आलेले सचिन मस्कर यांच्याकडे आमच्या बिल्डिंग मधले साहेब बिल्डिंग मधले सगळ्यांनी गिफ्ट आणलेले आणि हे कसं वान पण असतं म्हणजे बघत ना आपण आपण देतो तेव्हा त्यांच्याकडून रिटर्न मिळतं आणि हे आज आपल्याला आले तर आपलं त्यांना देणं गरजेचं आहे त्यांच्या कुठे घरी काही प्रोग्राम असेल तर आपल्याला ते द्यायचंच आहे रिटर्न गिफ्ट
आणि हे देणं घेणं चालूच असतं. हे आपली एक बोलतात एक समाज रचना किंवा आपले बोलतात देणं घेणं ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये झालेलंच आहे, कुठल्या आपल्या संस्कृतीमध्येच आहे, त्याच्यामुळे देणं घेणे होत राहतं. मेन डोर ला लावली छान वाटत आहे. एक नंबर आम्हाला मेन डोर ला मूर्ती घेणार होतो ना, मूर्ती आपल्याला जे जे हवं आहे ते सगळे गिफ्ट आले ना. खूप छान आहे मूर्ती आणि एकदम भारी बघितलं बघितलं एकदम प्रसन्न वाटत. एवढी छान मूर्ती आहे. मेन डोर ला आहे पण ती छोटी परफेक्ट बसायला ना बाप्पा मोरिया उदी मामा की जय. पुढचं गिफ्ट प्रमाणे अण्णा जरा अनंत कदम. हा म्हणजे मला वाटत ते मामा असतील त्यांचे शिवमचे मामा. हा त्यांच्याकडून कदम फॅमिली. कदम फॅमिली बरोबर. तुला काय पाहिजे? तुला काम करायचंय का? तुला काम करायचंय का? नवीन घरासाठीचे विचार करून गिफ्ट घेतात. नवीन घरासाठी काय लागतात गोष्टी? पहिले लोक कशी घड्याळ वगैरे फिरून सगळं देतात ना, कसं वापरामध्ये येतात. आणि फ्रेम ठेवून ठेवून किती लावणार ना सगळीकडे फ्रेम. लोक वेगवेगळे गिफ्ट देत असतात त्यांना घरची फॅमिलीसाठी काही ना काहीतरी वस्तू देतात. आपण बोलत होतो ना जाऊन घ्यायचंच आहे आपल्याला. काचेचे आहेत, काचेचे आहेत, काचेचे आहेत. खूप छान आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. आम्हाला खूप आवडले हे आणि आम्ही जरा हे सगळं घेऊन आम्ही म्हटलं जायच्या अगोदर काय काय आलं ते बघूया, नंतर आपल्याला लागेल ते घेऊया. येत ना आपल्याला छोटे छोटे राईचे छोटे छोटे पर्णे हव्या होत्या. मस्त दिलेत आणि छान आहेत एकदम. त्यातमधलं निघेल ना प्लास्टिक ते काय निघते काढायचे. छान आहे. आपला आपला युट्यूबर मित्र सचिन पालकर कडून आलेलं एक गिफ्ट आहे. आपले मित्र मंडळींना पण निमंत्रण दिलेलं, त्यामध्ये सगळे जण आलेले. काही जणांनी मला वाटतं त्या निखिल वगैरे आपल्याला हे दिलंय, काय म्हणतात त्याला, सेंटर टेबल दिलाय. सेंटर टेबल दिलाय तो आम्ही तुम्हाला दाखवा नंतर. तो लाकडाचा आहे बाहेर ठेवल्या हॉलमध्ये. मस्त आहे. एक नंबर आहे, एक नंबर आहे. छानच आहे, खूप आवडलं मला. मस्त आहे. पुढचं गिफ्ट आहे ते शिवमच्या ताईने दिले, जे वाटते त्या वरडीला सध्या ते भाऊजी येतात त्यांचे. हा काचेचे बॉल आहेत ना, खोलले लागतील ते खोलू आपण. करतो कलरफुल आहेत त्यामध्ये. सगळे नको काढू, सगळे नको काढू. छान आहे, छान आहे. आम्हाला हे पण खूप आवडले. मस्त आहे एकदम. आणि पॅकिंग मस्त आहे त्याला. छान. दुसरा गिफ्ट आहे. हे गिफ्ट आहे आमच्या शेजारी दीपक भाऊ याच्याकडून. आम्ही आता गिफ्ट ओपन करतोय ना, आम्हाला इकडे एका साईडला म्हणजे मला वाटत होतं एवढं गिफ्ट असेल. आम्ही ऑनलाईन ठेवत गेलो होतो, अन्नाने ठेवले अर्ध्या मी ठेवलेल्या, पण वाटलं ना एवढं गिफ्ट असेल. बरं तिकडे हे सगळं आम्ही साईडला काढलं इकडे आणि इकडे ह्या वस्तू काढल्या आणि आता अजून हल्ले एवढे अजून बाकी आहेत. राधाकृष्णाची मूर्ती आहे, भारी दिलंय. ठेवू शकतो आपण देवाची. पुढचं गिफ्ट आहे प्रशांत आपला भाऊ आहे त्याने पाठवलेला आहे. आम्हाला निरंजन दिलंय आणि हे मला वाटत चांदीच आहे. चांदीचच आहे, पूर्ण चांदीच आहे, सगळं चांदीच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. वर्ष खूपच आवडला मला, खूपच छान. ठेवा त्याच्यामध्ये भरून. पुढचं गिफ्ट आहे ह्या साईडला बघता नाही. पुढचं गिफ्ट आहे माझ्या मित्र वर्गमित्र रुपया आणि स्वप्नीलने पाठवलेले गिफ्ट आहे. तो थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आपल्या खास मित्रासाठी. मी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आमच्या वर्गमित्रांना, सगळ्यांना मैत्रिणी आपण पण नाही जमत सगळ्यांना, पण जे आले ते त्यांचे त्यांचं म्हणजे त्यांनी हे चालवलं होतं. बाकी ग्रुपच्या निमित्ताने ते दोघे जण आले.
किचन मध्ये लावूया तुला आवाज ना मला आवाज होता एक हॉल मध्ये आहे किचन मध्ये घेणार होता मी नवीन म्हणून मी म्हटलं कुठल्या तरी गिफ्ट मध्ये एखादा तरी घडा सापडणार ही गिफ्ट आहे माझा मित्र प्रशांत पक्कूकडून बँड्रावरून त्याच्या आईने पाठवलेला आहे आणि तो पण खास करून पूजेसाठी आलेला तर त्याच्या फॅमिलीकडून हे गिफ्ट आहे पक्कूकडून छान आहे कुठे गेलो ना पिकनिकला वगैरे असं गावी वगैरे ह्याला का मस्त पडेल कॅरी करायला काही तुटणार नाही ना असे तुटत नाही जास्त कॅरी करायला छान आहे बॉल आहेत हा सॉरी बॉल आहेत मस्त वड्या पण आहेत सगळं आहे त्यामध्ये कटर प्लेट पण आहेत हा हे दिले पूजाताईसने दिले हे दिले आमच्या पूजाताईसने छोटी बहीण आमची पूजाताईस आहे हे सासू आणि त्यांचे संपूर्ण फॅमिली कडून आम्हाला मिस्टर वगैरे सगळे ते मिस्टरांना नमलो नव्हता पण ते त्यांचे सासूबाई आलेले आहे हे प्लस किचन इलेक्ट्रिकल खूप छान हलक आहे हा खूप हलक पण आहे आणि हे खूप उपयोगाची वस्तू आहे आपल्याकडे गावी गेलो की ट्रॅव्हल मध्ये गाडीतून घेऊन जायचं वगैरे सर थँक्यू ताई फॅमिलीसाठी थँक्यू आणि मॅगी वगैरे करायला पण छान आहे पटकन होईल त्यामध्ये सगळंच जेवण होईल ट्राय करूया हा त्याचा एक व्हिडिओ पण होईल साठे साठे आपले सागर साठे शिवाजी महाराजांचे प्रेम आहे पुढचं गिफ्ट आहे मयूर भाऊ म्हणजे आमच्या रामी बिल्डिंगचे जे अध्यक्ष आहेत सोसायटीचे त्यांच्याकडून त्यांना पण इन्व्हाइट केलं ते पण आलेले वेळात वेळी कडून त्यांच्याकडून वा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम आहे खूपच छान आहे पण महेंद्र रटाडे आपले ते केलतेवाले केलते गावचे मसळ्यामधले मसळा तालुक्यातले केलते गाव रंजुलायला बघायची असतो ते गणपती बाप्पाची मूर्ती मस्त आहे मस्त वाटते देशमुख फॅमिली आपले कर्जतवाले सबस्क्राईबर त्यांच्या घरी गेलो आम्ही त्यांनी ते पण आपल्या पूजेसाठी खास करून आले होते वा साईबाबा की जय हो मस्त साईबाबांची फेम मस्त एक नंबर खूपच छान आवडले एकदम आता पुढचं गिफ्ट अजून किती दिवस गिफ्ट राजू अच्छा मेश्राम साहेबांच्याकडून आले मनोज आले कोणी दिले पद्म बदून दिले दिले आपली मनोदीदी माहिती आहे ना तुला आपल्या बिल्डिंग मध्ये त्या बिल्डिंग मध्ये त्याला वाटलं त्याचा गिफ्ट पाहिजे चोतोय बर्थडे चा गिफ्ट काय नाही छत्रपती शिवाजी महाराज राजे राजे ना मस्त आहे राज्याभिषेक त्यांचा फोटो आहे त्यांच्याकडून गिफ्ट आहे त्यांच्या फॅमिलीकडून सगळ्याच्या व्हर्टिकल वाल्या पण मस्त कोरिडोर मध्ये छान वाटत छोट्या मस्त वाटत थँक्यू काकी मस्त आहे मस्त ही गिफ्ट आहे आमच्या निवाते भाऊंकडून निवाते भाऊ आमचे शेजारी जात बाजूच्या बिल्डिंग मध्ये रावी बिल्डिंग मधले छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे प्रत्येक मराठी घरामध्ये ना आपल्याला या प्रेम अशा बघायलाच मिळतील आणि असायलाच पाहिजे सगळ्यांच्या घरी
तर आम्ही आमच्या घरी ऑलरेडीच लावलेली आहे मोठी फ्रेम ना हॉल मध्ये. तर हे आपण कुठे माहिती कॉरिडोर मध्ये असे बेडरूम मध्ये वगैरे लावायचं नक्की प्रयत्न करू. बरेच खूपच झालं खूपच झालं छान आहे. आपले काही जुन्या तिकडच्या घरी पण लावू शकतो ना ते फ्रेम तिकडे लावू. आपण हे ओपन केलंय हे आपले हा रवींद्र कसबे दादा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसला असेल पुजेशचा आमच्या घरात ओपन करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या घरातले सगळ्यांची नावं आहेत ते तुम्हाला दाखवतो. भाऊंचं नाव आहे जीवराज, प्रांजलचं नाव आहे इथे, तिथे प्रज्ञेश आहे, तिथे प्रतिभा प्रकाश, बाबांचं नाईंचं नाव आहे, त्याच्यानंतर इथे ह्यांचं सतीश नाव आहे, इथे माझं नाव आहे वर्ष. सगळ्यांची नावं दिले आहेत खाली लिहिले युट्यूब फॅमिली एस्पोर्ट सतीश यांना गिफ्ट आहे. मला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आपल्या सगळे आतापर्यंत बघितलेले सगळे गिफ्ट कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा. आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम आहे आपली फॅमिली अशी गोड आहे तशीच सांगते काय खरं ते. आता हे जे गिफ्ट ओपन करतो ना त्याच्याबद्दल एक स्टोरी आहे. आतापर्यंत आम्हाला असे खूप छान छान गिफ्ट्स आहेत ना आपल्या रुपाली ताई लवंडे यांनी गोव्यावर पाठवलेले आहेत कुरिअरच्या थ्रू माध्यमातून. कधी 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 आम्हाला चॉकलेटचे असे वेगवेगळे केक्स पण पाठवलेले आहेत. तर आम्ही म्हटलं की आमच्या घरी जरूर तुम्ही फॅमिली साईड या. बरेच गिफ्ट दिले आतापर्यंत कपडे सायकल सायकल पण घेतली काय ना ना तरी हे पाठवलेले डिनर सेट पाठवले स्टार्टिंगला. हा आता हे त्याने मिक्सर पाठवलाय. आम्ही पूजेच्या निमित्ताने आदल्या दिवशी नवीन मिक्सर घेतला होता त्याच रात्री हे संध्याकाळी कुरिअर आलं. पण मग आम्ही आता हे मिक्सर आहे ना गावी घेऊन कारण गावी आमचा मिक्सर बंद आहे खराब झालेला तर आम्ही घेणार होतो. तर हा ताई आम्ही गावी घेऊन जाऊ आणि आम्हाला एक आठवण राहील छान वाटतंय लवंडे. थँक्यू सो मच तुमच्या संपूर्ण फॅमिली आम्हाला तुम्हाला खरोखर इन्व्हाइट केलेलं साहेब नक्की घरी आणि आपल्या संपूर्ण बाकी फॅमिली मेंबर्सना पण दिसतील रुपाली ताई कोण आहेत त्या. तर आम्ही त्यांच्यासोबत छान एक व्हिडिओ पण करू नक्कीच लवकर. ऑलमोस्ट झाले का सगळे शेवटचं आहे सेकंड लास्ट आहे. सो हा आहे प्रतिभा पाते म्हणजे आपल्या पात्याई पात्याई कडून पात्याई गावी गेलेत पात्याई गावी गेलेत गावचा आठवण आहे ते बघून सगळं विलेज लाईफ मस्त वाटते छान वाटते बालकनी मस्त बालकनी मध्ये मस्त वाटत बालकनी छान वाटेल बालकनीला. आता पुढचं गिफ्ट आहे ना ते आम्हाला ऑनलाईन डायरेक्ट घरी आलं पूजेच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री आणि आम्हाला समजलं नाही हे कोणी पाठवलंय. आता माहित नाही आतमध्ये आहे की नाही पण हे गिफ्ट आम्हाला ऑनलाईन आपल्या ह्या ऍड्रेस वरती कसं करायचं ऍड्रेस घ्यायला म्हटलं रुपाली त्यांनी नाही पाठवलं ना असं वाटतंय मला जास्त करून. जर आपण ऍड्रेस आहे ना कोणा शेअर नाही केला आम्ही तर चेक करूया हे गिफ्ट आलंय आम्हाला छान बेडशीट आहे कॉटन एकदम आणि एक साडी पण मस्त आहे ना खूपच छान आहे मस्त आहे लाईट कलर मध्ये गिफ्ट मस्त एकदम सगळ्यांनी छान छान गिफ्ट दिले सगळे झाले आतापर्यंत उघडून सगळे गिफ्ट ओपन करून झालेले आहेत तंडळी आणि इकडे बघा हे सगळं खेळणार याच्यामध्ये या साईडला आम्ही ओपन केलेले सगळे गिफ्ट आहेत कुठे काय लावायचं कुठल्या कुठल्या वस्तू कुठे सेट करायच्या या सगळ्या आता प्लॅनिंग होईल उद्यापासून आणि नंतर फिट करू आम्ही सगळं. हा आता हा व्हिडिओ संपवायचा की कसं काय बरोबर ना. इकडे आपल्याला टिपॉय दिलाय म्हणजे काय म्हणतात त्याला सेंटर टेबल आहे ना तो आम्हाला दिला आहे आपले युट्यूबर आहेत त्यांनी ना सगळ्यांनी सगळे मित्र मंडळी की लवी त्याने दिले अन्नाने आणलं त्याचा तो रील्स वाला अन्ना आहे ना तो रील्स असं वरती वरती करतो ना सारखा सारखा तो काय अन्नाचं नाव अन्नाचं नाव काय निखिल अन्ना नाव माहित नाही पण अन्ना माहित तर त्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिलं. अजून कुठलं गिफ्ट आहे हे एक प्लांट आहे ते आम्हाला अर्जुनने दिलंय दोन आहेत प्लांट सोबत दोन आहेत ती पॅकिंग पण खूप छान केलेली आहे हे बघा हे हे पण छान आहे आणि ते आम्हाला तिकडे आपल्याकडे होते अजून आहे घरी हे दोन कॉपी झाले आपल्या घरी ऑलरेडी आहे तिकडच्या सगळे गिफ्ट तुम्ही बघितले पण काही लोकांनी माझ्या ओटी वरती त्याच्यामध्ये पण मला साडी म्हणून गिफ्ट दिलंय किंवा ह्यांना शर्ट प्लीज दिला किंवा आई ना किंवा ह्या आई ना सगळ्या साड्या म्हणजे असे साड्या म्हणून गिफ्ट दिलेल्या आहेत ते आहेत कपाटामध्येच म्हणजे गिफ्ट दिलं म्हणजे आपण ते वेगळे ओपन केले ओटीमध्ये दिसले हा ते ओटीमध्ये ते व्हिडिओमध्ये दिसलेच असेल तुम्हाला छान सगळ्यांनी मस्त पण खूप आवडले सगळे. तर मंडळी आता हा व्हिडिओ होता आपला खास करून गिफ्ट ओपनिंगचा त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण गिफ्ट ओपन केलेले आहेत कुठले कुठले गिफ्ट कोणी पाठवलेत काय पाठवलेत आणि ते आम्हाला सगळ्यांना आवडले त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता.
आम्ही हा व्हिडिओ करणारच होतो, कारण आज ना उद्या आपण करायचं होतं, पण कामातून थोडं फ्री झाल्यानंतर म्हटलं करूया, तर तो झालेला आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. मस्त सगळ्यांनी छान छान मिळून दिले सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लोक स्वतःची काळजी घ्या आणि असेच आपली फॅमिली गुड आहे राहू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ घेऊन येत राहू. आणि हे गिफ्ट्स आहेत ते आपण चवाकांची त्यांच्या घरी पूजा असेल काय कार्यक्रम असेल ते रिटर्न आपण त्याकडे जातच असतो, त्यामुळे ते दिनेकडे होत राहणार आहे. आणि हे तुमचे सगळेचे फॅमिली आपली जी आहे तशी गोड असेच राहू द्या. त्यामध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. सी यू.